संग्रामपूर तालुक्यातील परिसरात सध्या वाघाच्या नावाने दहशत निर्माण केली आहे। या वाघाने 2-3 दिवसात 2 जणांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येते। वाघाच्या हल्ल्यात महेश ठार झाल्याचेही ऐकिवात असून वाघाच्या पायाचे ठसेही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। कोरोना नियम शिथिल झाल्याने मुलींचा भुलाबाई उत्सव म्हणजेच कोजागिरी उत्सव घरोघरी साजरा करण्यात आला। भुलाबाईंच्या 32 खाऊच्या विक्रीसाठी बाजारपेठही फुलली होती। यंदा बऱ्यांपैकी खाऊची विक्री झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। मोबाईलवर फोटो काढून महिलेची छेट काढणाऱ्या 53 वर्षीय म्हाताऱ्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। 17 ऑक्टोबरच्या भर दुपारी ही घटना घडली आहे। शमून सैफुद्दीन राजा असे आरोपीचे नाव आहे। उघड्या घरातून चोरट्याने 43,000 मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार खामगाव येथील वैभव चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनला केली। सोन्याच्या दागिन्यासह चोरट्याने भेटवस्तूही पळविल्या। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदाची धुरा विठ्ठलराव लोखंडकर यांच्यावर सोपवली। बुलढाणा व अकोला जिल्ह्याचा पक्ष कारभारही त्यांना सांभाळावा लागणार आहे।